नमस्कार मैत्रिणींनो, होम मेकर राणी या चॅनलवर मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. पावसाळा म्हटलं की घरामध्ये खूप डास येतात आणि त्यामुळे घरात आजारपण देखील येतं. पण घरातनं डास आणि माशा घरातल्या फक्त दोनच गोष्टी वापरून कशा घालवायचे तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ नक्कीच तुम्हाला उपयोगाचा ठरणार आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर डास घरातून बाहेर घालवण्यासाठी काय करायचं आहे ते आपण बघूया. त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. आता ह्या पातेल्यामध्ये जवळपास एक ग्लासभर पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. पूर्ण एक ग्लास पाणी टाकून झाल्यानंतर आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला एक गोष्ट ॲड करायची आहे, ते म्हणजे लिंबू. फक्त अर्ध लिंबू इथे आपण वापरायचं आहे. घरातल्या फक्त दोनच गोष्टी वापरून घरातनं डास पूर्णपणे बाहेर निघून जातात. लिंबू पूर्ण या पाण्यामध्ये टाकून झाल्यानंतर आता दुसरी गोष्ट आपल्याला ह्या पाण्यामध्ये अजून ॲड करायची आहे. तर ती दुसरी गोष्ट आहे चहा पावडर. फक्त एक छोटा चमचा चहा पावडर या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे पाणी आपल्याला गॅसवर गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. गॅस मी इथे लावून घेते आणि पाणी फक्त एक उकळी पाण्याला काढून घ्यायची आहे. आता पाणी थोडंसं गरम होऊ देऊ. 5 मिनटं झाल्यानंतर पाण्याला छान उकळी येते. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आता हे पाणी थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे. आपण बाहेरून खूप महागडे डास घालवण्यासाठी वस्तू आणतो, त्याचा खूप उग्र वास पण येतो आणि तो वास नकोसा वाटतो, पण ह्या लिक्विडचा खूप छान वास येतो. आता पाणी पूर्ण कोमट झालेलं आहे. आता हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्ही हे पाणी गाळून पण घेऊ शकता, पण मला इथे गाळण्याची काहीही गरज वाटत नाही. सावकाशपणे जर आपण हे पाणी बॉटलमध्ये टाकलं तर चहा पावडर पुणे पातेल्यास तशीच राहून जाते. तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल नसेल तर एखाद्या पाण्याच्या बॉटलला तुम्ही त्या झाकण्याला होल पाडून घेऊ शकता आणि त्याचा वापर करून घेऊ शकता. खूप छान आणि सोपी पद्धत आहे. घरातनं डास आणि माशा पूर्णपणे निघून जातात. आता हा स्प्रे आपल्याला घरामध्ये ज्या ठिकाणी कानाकोपऱ्यामध्ये डास लपून बसलेले असतात त्या ठिकाणी स्प्रे करून घ्यायचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी डास जर लपून बसलेले असतात तर ते पूर्णपणे तिथून निघून जातात आणि घरामध्ये ते संध्याकाळच्या वेळी येत देखील नाही. तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी कानाकोपरे असतील, ज्या ठिकाणी डास असतील, त्या ठिकाणी हा स्प्रे करून घ्या. नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार आहे. लिंबू आणि चहा पावडर यांच्या मदतीने घरातून डास घालवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा.